जी पटने, माझे गुरु डॉक्टर हरिश्चंद्र वांगे आणि समस्त बंधू भगिनींनो, गेली 25 वर्ष मी पाहतेच आहे की वेदांवर सगळीजणं मनापासून प्रेम करतात. वेदन हे माझं लिखाणाच्या बाबतीतलं पहिलं अपत्य लाडकं असतं, पण ते सर्वांचंच लाडकं झालं. आणि त्यानंतर 7 वर्षांनी तारी हा कविता संग्रह आला. दोन्ही कविता संग्रहांवर सगळ्याच मराठी रसिकांनी खूप प्रेम केलं, समीक्षकांनी प्रेम केलं, अनेक पुरस्कार मिळाले. ह्या गोष्टी बाजूला, मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं हे आहे की एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या लेखनाचा अनुवाद करते म्हणजे नेमकं काय असतं? मला असं वाटतं की हा फक्त एक प्रेमाचा धागा असतो, ज्या सहज पद्धतीनं आम्ही बायका साडी आवडली की मैत्रिणीला नेसायला देतो, तितक्या सहज पद्धतीनं उमा देशमुखांनी माझं लेखन हिंदी भाषेमध्ये आणलं. त्यांची ती सहजता, त्यांचं ते निखळ प्रेम अत्यंत कौतुकास्पद आहे. आजच्या जगामध्ये प्रेमच सापडत नाही आहोत, सगळंच मिळते, मॉल आहेत आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा, सगळं घरामध्ये येते. पण असं निखळ प्रेम ज्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही, कुठली अपेक्षा नाही, कसलीच देवाणघेवाण नाही, शिवाय प्रेमाच्या, हे फार अगत्याचं आहे, हे फार कौतुकाचं आहे. आणि मी नेहमीच म्हणते की मी खरंच फार भाग्यवान आहे. पुरस्कारांच्या बाबतीत मी अनेकदा बोललेली आहे ही गोष्ट की मी जन्मल्यापासून मला पुरस्कार मिळतात. म्हणजे जन्मले तेव्हा मी उशिरा आले खूप आईच्या पोटातून बाहेर, आणि म्हणजे त्यामुळे उशिरा येणं आणि बक्षीस मिळणे ह्या दोन गोष्टी माझ्या 5वीलाच पोचलेल्या आहेत. तर मी तसे 15-20 दिवस उशिरा आले आईच्या पोटातून बाहेर, त्यामुळे जन्मले तेव्हा भरपूर लठ्ठ, म्हणजे आताही मी लठ्ठच आहे, तेव्हा खूप लठ्ठ होते. आणि मग जन्म माझा 3 जानेवारीचा, नवीन वर्षाची सुदृढ बालक स्पर्धा त्या डॉक्टरांना घ्यायची होती. आणि छोटंसं गाव, त्यांना 1 तारखेला 2 तारखेला वेळच मिळाले. त्याकाळी एकेका डॉक्टरवर दवाखाने असायचे, 1960 ची गोष्ट आहे. आणि मग त्या डॉक्टरांना वेळ मिळाला 3 तारखेला सकाळी, दवाखान्यातली सगळी बाळं गोळा केली, त्याच्यामध्ये मीच एक धपून लठ्ठ. मग मला मिळाली टॉनिकची बाटली. त्या टॉनिकच्या बाटलीपासून आजच्या ह्या अनुवादापर्यंत तुम्हा सगळ्यांचं प्रेम मी मिळवतेच आहे. माझं त्याच्यामध्ये काहीही श्रेय नाही, काहीच श्रेय माझं नाही. खरं कौतुक खरा मनाचा मोठेपणा तुम्हा सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे मी जिथे कुठे माझी ओळख करून द्यायला जातात लोक, तेव्हा मी त्यांना सांगते की माझी ओळख नका करून देऊ. मी सांगते माझी ओळख काय आहे, मी काहीच केलेलं नाही. खरं सांगते, हरिवंश राय बच्चन यांच्या 2 ओळी उधार घेते आणि मी माझी ओळख करून देत असते. मी काय करते, मी बाळंतपण करणारी एक डॉक्टर आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे बाळंतपण करणारी बाई. मग मी करते काय, का माझं एवढं कौतुक? बच्चन साहेब असं म्हणतात की मैने पीडा को रूप दिया, मैने पीडा को रूप दिया, जग समझा मैने कविता की, मैं एक सुराही मदिरा की. तर मी हेच केलेलं आहे, मैने पीडा को रूप दिया. म्हणजे पाहिल्या बायका, मी नांदेडला राहायला आल्यापासून त्याच्या आधी अंबेजोगाईत शिकत असताना मी बायकांचं जगणं पाहत गेले, आणि ती व्यथा, ती वेदना, ते अस्तित्वहीन जगणं, ते चेहरा नसलेलं जगणं मी फक्त कागदावर लिहिलं. मैने पीडा को रूप दिया, जग समजा मैने कविता केली. जसं उमा देशमुख म्हणाले की मला वाटत नाही मी अनुवाद केला तो झाला, तसंच मी नेहमी असं म्हणते की गेली 25 वर्ष वेदनचं जे काही लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे किंवा जे काही प्रेम वेदनला मिळतं, मला असं कधीच वाटत नाही की मी बसून कविता लिहिली, असं कधीच वाटत नाही. कारण मी पाहते जे, ते फक्त कधीतरी मला माहीत नसताना, मी रोज कागदावर औषधं लिहिते, ते औषधं लिहिता लिहिता कधीतरी मी दुसरं काहीतरी लिहिते, माझी कविता होते. तुम्ही लोक प्रेम करता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आता माझ्या ह्या दोन्ही कविता संग्रहांच्या शीर्षकाबद्दल थोडंसं बोलते, कारण त्याच्याबद्दल खूप जण चर्चा करतात.
वेदन हा शब्द मी विपश्यना शिबिरामध्ये पहिल्यांदा ऐकला. गोयंका गुरुजींचं शिबिर होतं, सर प्रवचन करत होते गुरुजी आणि गुरुजींनी शब्द वापरला वेदन. ते म्हणाले, वेदन माने कथन, जो तुमने देखा, जो सुना, जिसकी अनुभूति हुई, उसका कथन करना यानी वेदन. आणि मला तिथेच असं वाटलं की अरे माझ्या कविता संग्रहाचं नाव हेच असलं पाहिजे, वेदन. वेदन म्हणजे कथन, वेदन म्हणजे सांगणं. वेदन दुःखद असू शकतं, सुखदही असू शकतं. माझा आनंद मी व्यक्त करेन, माझं यश मी तुम्हाला सांगेन, तेही वेदन आहे. माझी व्यथा मी तुम्हाला सांगेन, माझं एकटेपण मी तुम्हाला टाहो पडून सांगेन, ते सुद्धा वेदन आहे. पण वेदन म्हणजे कथन, ते असलं पाहिजे दुःखी असं नाही. आनंदी गोष्टी सांगणं सुद्धा वेदन आहे. आणि म्हणून माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं नाव मी वेदन ठेवलं. वेदन हा शब्द मराठी शब्दकोशात नाही, हा जैन शब्दकोशामधला शब्द आहे. हे मला माहीत नव्हतं, हे जैन शब्दकोशात हा शब्द आहे याचं श्रेय आमचे नांदेडचे मोठे कवी लक्ष्मीकांत तांबोळी सर यांना जातं. त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनी मला सांगितलं की वृषाली, तुझा हा शब्द आहे ना, हा मराठी शब्दकोशात नाही आहे कुठे, हा जैन शब्दकोशामध्ये आहे. तर ही वेदनची गोष्ट. मग तारीचं वारसं कसं झालं ते पण सांगते. कबीर माझा आयुष्यभराचा कुतूहलाचा प्रेमाचा आस्थेचा अभ्यासाचा विषय आहे. आणि अजूनही मला कबीर समजले तर असं मी अजिबात म्हणणार नाही. मी जेवढं वाचते, नवीन जेव्हा वाचते, तेव्हा अजून चकित होते, अचंबित होते, आश्चर्यचकित होते, समजत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. पण त्यांचा एक दोहा वाचला, अपने परिचय लागे तारी, अपन पे आप समान, कही कबीर जो आप विचारे, मिट गया आवन जान. आणि त्या मिट गया आवन जान शब्दाने मला एवढं आकर्षित करून घेतलं की मी त्या शब्दाच्या मागे पडत गेले. मला असं नाही म्हणायचं की मला पूर्ण जाग आली आहे, असं मी अजिबात विधान करणार नाही. पण मी इतकं म्हणेन की जे आजपर्यंत जगले, ती झोप माझी संपली आहे. म्हणजे झोप संपून जागृतावस्थेच्या त्या अवस्थेतला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे तारी. जाग आली एवढं नक्की, पूर्ण जाग आली असं मी म्हणणार नाही. तेवढी माझी कुवत नसेलही कदाचित, सामान्य वय आहे. पण मला इतकं कळतं की मी जे आजपर्यंत जगले ती माझी झोप आता संपली आहे. आणि म्हणून त्या टप्प्यावरच्या कवींना तारी असं नाव दिलं होतं. हे दोन ह्या शीर्षकांबद्दलचं बोलणं. आता एक जाता जाता छोटासा संदर्भ सांगते जो उमा देशमुखांनी त्यांच्या बोलण्यामध्ये घेतला होता, की बाई म्हणजे काय आहे. तर बाई हे अपेक्षांचा डोंगर, बाईकडून सगळ्याच अपेक्षा केल्या जातात. तिने घरही सांभाळलं पाहिजे, कर्तृत्वही केलं पाहिजे, शिकलंही पाहिजे, घर चांगलं ठेवलं पाहिजे, सगळ्यांचं मन राखलं पाहिजे, कोणाला दुखावलं नाही पाहिजे, तिने सगळ्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. आपली संस्कृती जी आहे ती फक्त बाईच्या चालण्या बोलण्यावरच ती हालते बरं का, पुरुषांच्या कशावरच ती हालत ठीक आहे. पण बाई एवढंसं बोलली ना संस्कृतीला गदा गदा हातले बसते. आणि ह्या सगळ्याचा मला फार त्रास होतो, कारण माझ्याकडे येणाऱ्या बायका मी जे पाहते ना, त्या बायका मला हे सगळं बोलतात, प्रत्यक्ष बोलतात असं नाही, त्यांचे डोळे बोलतात, त्यांचे डोळ्यांमध्ये अडकलेले अश्रू बोलतात, त्यांचे थरथर होणारे हात बोलतात, त्यांची झुकलेली मान बोलते, त्यांचे थकलेले खांदे बोलतात आणि त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा बोलतात. किती अपेक्षा बायकांच्याकडून. मग एक दिवस कंटाळून मी असं लिहिलं की मला वाटलं ना त्याची कविता होईल म्हणून, तुमच्या तमाम इच्छांची ओझी बाळगताना मी विसरलेच होते, माझ्या पाठीलाही ताठ होता येत आहे. इतकंच मी लिहिलं, मला वाटलं नाही ही कविता आहे म्हणून मी हे असं वैताला लिहिलेलं होतं. अक्षरशः माझ्या म्हणजे वाडीकर गुरुजी नाही आहेत आज इथे, वाडीकर गुरुजींना माहिती की माझ्या डिलिव्हरीच्या रजिस्टरच्या मागच्या पानावर लिहिलेलं होतं. कविता म्हणून लिहिलंच नव्हतं, पेशंटचं सगळं ऐकून असा वैताग आला होता की काय माहिती जगणे, मी असं लिहून टाकलं होतं. वाडीकर गुरुजी मला म्हणाले ही फार सुंदर कविता आहे. मला कळलं नाही तेव्हा ही कविता आहे. हे लिहिताना हे बोलताना मला नेहमी असं वाटतं की इतक्या सगळ्या अपेक्षा आमच्याकडून ना कंटाळा आला आहे. आम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा कशाचा आला आहे ना, तर मला मी नेहमीच म्हणते की आम्हाला सुंदर दिसायचा कंटाळा आला आहे. आम्ही नाही दिसणार सुंदर,
पण आम्ही आतमधून असणार असून तर तुम्ही आम्हाला स्वीकारा. ते समजलं कंटाळा आलाय सुंदर दिसण्याचा, प्रत्येक कसोटीमध्ये बसण्याचा, प्रत्येक मापात बसण्याचा, रंगाच्या दर्जामध्ये बसण्याचा, डोळ्यांच्या आकारामध्ये बसण्याचा कंटाळा आलाय. नाही दिसायचं आम्हाला सुंदर, पण आम्ही आतून सुंदर असणार. तुम्ही आमच्यावर प्रेम करा, तुम्ही आम्हाला स्वीकारा, आम्हाला बळ द्या जगण्याचं, आणि हेही करू शकत नसाल तर आम्हीच आमच्यावर प्रेम करू. करू आम्ही आमच्यावर इतकं प्रेम करू की आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येणारच नाही. असं जे सगळं वाटतं ना, हे सगळं ह्या बायकांचं जगणं पाहून मला वाटतं. आणि मग ते कधीतरी मी असं लिहिते, म्हणून म्हणते की बच्चन साहेबांचे शब्द उधार घेऊन मी नेहमी माझी ओळख करून देते की मी काय आहे. की मैने पीडा को रूप दिया, जग समजा मैने कविता केली. मला कधीच वाटलं नाही की मी कविता केली, आजही मला असं वाटत नाही. पण मैं एक सुराही मदिरा की, हे काय आहे, हे कशाची मदिरा आहे. तर जेव्हा मी पाहते ना की माझ्याकडे येणाऱ्या ज्या बायका आहेत त्या बायकांचं दुःख मला समजतं, त्यांच्या खांद्यावर जेव्हा मी हात ठेवते, त्यांचे डोळे जे बदलतात ना, त्याची नशा येते मला. आणि ती असते मदिरा. म्हणून मी म्हणते की मी एक सुराही मदिरा की, कोणाचं तरी दुःख समजून घेण्याची एक नशा येते. कारण आम्हाला जे स्त्रीरोगशास्त्र शिकवलेले सर आहेत आमचे, ज्यांचं पुस्तक आम्ही वाचायचो, जगन्मान्य पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये सरांनी पहिल्याच पानावर लिहिले की एव्हरी गायनेकोलॉजिस्ट शुड नो दॅट अ वुमन इज समथिंग मोर दॅन जस्ट अ कंटेनर ऑफ युटरस अँड ओव्हरीज. त्याच्या पलीकडे बाई आहे ना काहीतरी, प्रजननाच्या पलीकडे, तिच्या मादीपणाच्या पलीकडे ती काहीतरी आहे. ती एक माणूस आहे तुमच्यासारखं, हृदय तिच्याही शरीरामध्ये धडधड करत असतं. तुमच्यासारखंच तिलाही काळजीची गरज वाटते. कोणीतरी तिची काळजी करावी, कोणीतरी तिला प्रेम करावं, कोणीतरी तिला समजून घ्यावं. आणि तिच्या 24 तास न थकता तिने जे कष्ट केले त्याची थोडी तरी कदर असावी असं जे बाईला वाटतं, हे सगळं सरांच्या त्या वाक्यामध्ये आहे. आणि म्हणून माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक बाईच्या आत मी पाहते, आणि तिच्या आत पाहण्यामुळेच हे जे काही मी आज लिहू शकले ते आहे. आणि म्हणूनच माझा पहिला कविता संग्रह वेदन मी माझ्या सगळ्या पेशंट्सना अर्पण केलेला आहे. तर हे माझ्या कवितांच्या बद्दल तुमच्याशी बोलले. उमा देशमुख ह्या खरं म्हणजे अनेक वर्ष आमची औपचारिक अशी मैत्री होती. त्या माझ्या कवितेवर इतकं प्रेम करत असतील की त्यांनी अनुवाद करावा हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, खरंच वाटलं नव्हतं. कधी आमची चर्चा झाली नव्हती कवितेवर, आम्ही दोघी कधी बोललो असं मला आठवत नाही. ज्या भेटी व्हायच्या त्या औपचारिक भेटी व्हायच्या, पण इतका सुंदर सहज अनुवाद त्या करतील. आणि माझी कविता मराठीची सीमा ओलांडून हिंदीमध्ये जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं. ते सगळं श्रेय उमा देशमुखांचं आहे. ह्या मैत्रिणीचे मी शतशः आभार मानते, तिचं अभिनंदन करते. अतिशय छान अनुवाद त्यांनी केला आहे, सरांनी पण सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मी नांदेडचीच आहे, तुम्हाला मी पुन्हा केव्हाही भेटेन, पुन्हा बोलेन. आज आपल्याला सरांचं ऐकायचं आहे. दामोदर खडसे सर पुण्याहून खास आपल्यासाठी आले. सर खूप व्यस्त असतात. सरांचा परिचय जेव्हा मी वाचला तर मी अशी मानवर करत करत डोंगराकडे पाहिल्यासारखं मला वाटू लागलं. इतका जबरदस्त वायर गट सरांचा, इतकं काम सरांनी केलेलं आहे. मराठीमधले उत्तम गोष्टी त्यांनी हिंदीमध्ये नेलेल्या आहेत, स्वतःचं लेखन. म्हणजे त्यांचा बायोडाटा जर आपण पूर्ण वाचला आणि सरांनी जर प्रामाणिकपणे तो दिला आम्हाला तर मला वाटतं 1 तास बायोडाटा वाचण्यामध्ये जाईल, इतकं काम सरांनी केलेलं आहे. त्या सरांना आपल्याला ऐकायचं आहे. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी अजिबात परिचय नसताना इथं येण्याचं मान्य केलं आणि ते स्वतः इथे आले. कवडे सरांचे आभार मानते, खडसे सरांचे आभार मानते, नवीन झालेली मैत्रीण राणी काटे तिचे आभार मानते, प्रकाशक तिवारीचे आभार मानते, आणि उमा देशमुखच्या ऋणामध्ये राहणंच पसंत करते. कारण ती आता मैत्रिणीचं आमचं नवं पर्व सुरू झालेलं आहे मैत्रीचं. या पर्वासाठी त्यांना मी शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुमचा वेळ काढून आपण सगळे इथं आलात, हा सोहळा पाहता आहात, सगळ्यांचे आभार मानते. आणि थांबते, धन्यवाद.